नमस्कार, मी हरीश. आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. पाहूया अमरावती जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी. पण त्या अगोदर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा, व तसेच यूट्यूबवर पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अमरावती जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी सर्वात अगोदर तुम्हाला अमरावती सिटी न्यूजवर पाहायला मिळेल. ऑटोमॅटिक पिस्तल व 12 राऊंड जिवंत काडतूस विकण्यासाठी आलेल्या एका कुख्यात आरोपीला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पेट्रोलिंग दरम्यान वलगाव मार्गावरून अटक केली. सय्यद वसीम सय्यद नूर, वय 30 वर्ष, राहणार फरीदनगर वलगाव रोड असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तल, ऑटोमॅटिक मॅगझिन, 12 पिस्तल राऊंड, 9 MM, दुचाकी, मोबाईल असा एकूण 1,32,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी आरोपी सय्यद वसीमला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध कलम 325, 725 आम ॲक्टनुसार व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी आरोपीला रविवारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला 19 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीने हे पिस्टल कुणाकडून आणले आणि ते कुणाला विकणार होता याबाबत पोलीस चौकशी करत आहे. सय्यद वसीम जवळून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मधील क्रमांकाची पोलिसांनी तपासणी केली. त्याने पिस्तल विक्री संदर्भात कुणालाही कॉल केले नसल्याचे आढळून आले आहे. आरोपीने अन्य कुठल्या क्रमांकावरून कॉल केल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही कार्यवाही पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलाश पुणकर व पथकाने केली आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत कोविड योद्धा रामा येथील दिवंगत अंगणवाडी सेविका उषाताई पुंड यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे 50 लाख रुपयांची मदत पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाद्वारे देण्यात आली. प्रारंभी पालकमंत्री यांनी दिवंगत उषाताई पुंड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी पुंड कुटुंबाचे सांत्वन करून त्यांना दिलासा दिला. पालकमंत्री म्हणाल्या की आशा व अंगणवाडी सेविकांनी कोरोना काळात मोलाचे योगदान दिले व देतही आहेत. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पुंड यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. मी स्वतःही एक कुटुंबीय म्हणून या सर्वांसोबत राहीन. एकात्मिक बाल विकास योजनेत कोरोना काळात सेवारत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांचे निधन झाल्यास सहाय्य दिले जाते. या काळात हौतात्म्या आलेल्या सर्व सेविकांच्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. उपस्थित आशा सेविका व पर्यवेक्षकांशीही त्यांनी यावेळी संवाद साधला. मी इथे आलेली आहे. मागच्या वेळेला जेव्हा उषाताई वारल्या होत्या त्यावेळेला आली होती. त्यांचं पूर्ण नाव उषा मधुकरराव पोंड म्हणून आहे आणि त्यांनी खरोखर या कोरोनाच्या काळामध्ये खूप सेवा केली. त्याच्यामध्ये त्यांना त्याचं इन्फेक्शन झालं आणि त्या आपल्यामध्ये नाही राहिल्या. तर सरकारने, महाविकास आघाडीच्या सरकारने सर्वांचं इन्शुरन्स करायचं ठरवलेलं. आम्ही सर्व ज्या आमच्या भगिनी आहेत, आमच्या ज्या ताया आहेत, ज्या काम करत होत्या, मग त्या आशाताई आणि अंगणवाड्या ताया, त्यांचं आम्ही इन्शुरन्स काढलं. या ठिकाणी आज 50 लाखाचा चेक त्यांना आम्ही दिला. यानिमित्तानं त्यांच्या परिवाराची भेट झाली आणि अपेक्षा अशी आहे की याच्यातून त्यांना उदरनिर्वाहाचं साधन नक्कीच उपलब्ध होत आहे. एक सेवाभावी वृत्तीने ही सर्व मंडळी चालत असतात. त्यांच्या पाठीशी राहणं हे आपलं कर्तव्यच आहे. 14 मार्च 2021 रोजी शहरातील विविध भागात कोविड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या स्थितीत कोरोनाला अटकाव घालणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले असून व्यापारी संघटनेच्या सूचनेवरून चाचणी शिबिरांचे आयोजन केले गेले आहे. व्यापाऱ्यांनी नो मास्क नो एंट्री ही मोहीम राबवून प्रशासनाला मोठे सहकार्य केले आहे. तसेच कोरोना रोकथामासाठी जनजागृतीही करण्यात आली.
कोरोनाची साखळी तोडण्यात व्यापारी व नागरिकांचे सहकार्य मोठे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. अमरावती शहरात लसीकरण केंद्र तयार करण्यात आले असून 60 वर्षावरील व्यक्तींना त्वरित लस घेऊन या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त महोदयांनी केले आहे. या चाचणी शिबिर मध्ये माहेश्वरी भवन येथे 250 तर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 75 चाचण्या यावेळी करण्यात आल्या. फिरते पथकाद्वारे शंकरनगर, यशोदानगर, कलोतीनगर येथे 175 चाचण्या करण्यात आल्या आहे. पाण्याची कमतरता जाणवू नये म्हणून राज्य शासनाकडून अनेक पाणी पुरवठा योजनांना चालना व जलसंवर्धनाचे प्रयत्न होत असल्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांनी सांगितले आहे. कोल्हापूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत 3.80 कोटी रुपये निधीतून होणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज संपन्न झाले. पालकमंत्री म्हणाल्या, पाणी हेच जीवन आहे. पाण्याची बचत करून पाण्याचा वापर करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पाणी पुरवठ्याबरोबर जलसंवर्धनाचाही प्रयत्न शासनाकडून होत आहे. कोल्हापूर येथील नागरिकांना पाणी टंचाई भेडसावत होती. प्यायच्या आणि वापराच्या पाण्याचा साठा अपुरा राहू नये यासाठी 3.5 लाख लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीची इथे निर्मिती करण्यात येणार आहे. उन्हाळा सुरू होण्याच्या आत टाकीचे काम पूर्ण करण्याबाबत आणि पाण्याचा नियमित पुरवठा करण्यात यावा याबाबत श्रीमती ठाकूर यांनी संबंधितांना सूचना केल्या आहेत. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.